आणि पुढची बातमी काँग्रेस संदर्भातली विशेष करून अशोक चव्हाण यांच्याविषयीची विषयी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नाराज आहेत अशा चर्चा रंगल्यात अशोक चव्हाण लवकरच भाजपत प्रवेश करतील असाही अंदाज मानला जातोय भाजप नेत्यांकडनं याविषयीची सूचक वक्तव्यही केली जातात आता याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे अशोक चव्हाणांना मानाचं पान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेस कडनं होतोय कुलकर्णी देतील राहुल नाराजीचं कारण काय आणि ही नाराजी हायकमांडच्या पातळीवर दूर करण्याचे प्रयत्न कसे सुरू झालेत एक म्हणजे आपल्याला पक्षामध्ये फारसं महत्व दिलं जात नाही असं अशोक चव्हाण यांचं मत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन गट आहेत आणि त्या दोन गटामधून एका गटाचा भारतीय जनता पार्टीतनं आलेले आणि नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले यांना पाठिंबा आहे परंतु नाना पटोले यांनी पक्षवाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाहीत आणि ते आपल्या मनाला वाटतील तशा पद्धतीच्या नियुक्त्या देतात असा आक्षेप पृथ्वीराज चव्हाण सुनील केदार आणि अशोक चव्हाण यांच्या वतीनं सतत घेण्यात आलेला होता मला असं वाटतं की अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून नाराज आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये जातील वगैरे अशी जी चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरतीच या नेत्याने ती मागणी केलेली आहे की नाना पटोले यांचा पक्षाला उपयोग होतो की नाही याचं एकदा मूल्यांकन करावं आणि महाराष्ट्र प्रभारीकडे ही मागणी करत असताना नाना पटोले यांच्या ऐवजी अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन त्यांचा पुन्हा सन्मान करावा अशा पद्धतीची मागणी विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे हे फारच मला यातलं महत्वाचं असं वाटतं आहे आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो ते बघावं लागेल पण आपल्याला आठवत असेल ज्ञानदा मुळात अशोक चव्हाण यांनी जो प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता ती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जो विजय मिळाला आणि काँग्रेसचा पराभव झाला तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुणीही मागितला नसताना त्यांनी तो, तो राजीनामा दिला होता त्यामुळे ती एक बाजू त्यांच्या बाजूने जाताना दिसते दुसरं म्हणजे देशामध्ये दे, काँग्रेस पक्षाचा जो पराभव झाला त्याचं मूल्यांकन करण्यासाठी जी एक समिती नियुक्त केलेली होती त्याचे त्याचं अध्यक्षपद पण अशोक चव्हाण यांच्याकडे होतं त्यांनीच अभ्यास करून काँग्रेस पक्षाचं नेमकं कुठं चुकतं आहे त्याचा अहवाल दिला म्हणजे पक्षाच्या दृष्टीनं अशोक चव्हाण यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो आणि दुसरीकडे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर सुद्धा पक्ष वाढीला फारसा वाव मिळालेला नाही किंवा पक्ष वाढलेला नाही असं एका गटाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अशोक चव्हाण यांचं नाव पुढे येताना दिसतंय पण हायकमांड हे नाव स्वीकारेल का कारण आता निवडणुकीचं वारं काँग्रेसमध्ये वाहत राहुल धन्यवाद तुमच्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती याविषयीची जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट